ही या गोष्टीचा नीट विचार करा. अहो आमच्या काळामध्ये निलेशनी प्राजक्तनी ह्या सगळ्या आमदारांनी मंजूर केली कामं स्थगिती दिली. हे जसं घटनाबाह्य सरकार आहे तसं स्थगिती सरकार आहे. त्यांच्या गावचे सरपंच होते तिथनं मुख्यमंत्री पदाला गेले. आर आर पाटील त्यांच्या भागामध्ये जिल्हा परिषदेचा 79 साली सदस्य होता, तिथनं उपमुख्यमंत्री झालेले आपण सगळ्यांनी पाहिलं. असं ते सगळं कामकाज होत. मित्रांनो, यांचं सरकार आलंय, तुम्ही आठवा, पहिले कितीतरी दिवस दोघच नाही आमचं दोघांचं बरे. आज दोघांचं बरे महाराष्ट्राचं काय? तुम्ही दोघ 36 जिल्ह्यामध्ये पुरू शकता? 43 मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सहित घेण्याचा अधिकार आहे. बाकीच्या 41 जरांना काय करा जाऊ, त्यांची अडचण आहे. आम्ही टीका करून करून मग 18 लोक घेतली. आता झाली ती 20, तिथंच थांबले. महिलांनो, एक महिला त्यांना तिथं सापडना, एक महिला नाही. तुम्ही पुण्याच्या निवडणुकीत ज्यांना ज्यांचं बटनच दाबू ना, त्यांचा बंद असत. 50% महिला असताना आम्ही तुम्हाला 33% जागा दिल्या, त्याच्यानंतर आम्ही 50% जागा दिल्या. आम्ही मागे हटलो नाही. नुसतं महिलांना समाजामध्ये प्रतिष्ठा दिली पाहिजे, मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, निर्णय प्रक्रियेत घेतलं पाहिजे. अरे मग पदावर बसवा ना. पदावर नाही बसवायचं, नुसती भाषण करायची, हा कुठला कारभार आहे? शेवटी सगळ्यांना, सगळ्या वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, तरुणांना पण मिळालं पाहिजे, काही अनुभवी लोकांना मिळालं पाहिजे, कारण राज्याचा गाडा चालवायचा, काही मध्यवयातल्या लोकांना मिळालं पाहिजे. परंतु तशा पद्धतीने हे वागत नाही. त्यांना भीती वाटते की आता बऱ्याच जणांना गाजर दाखवले, तुला करणार, तुला करणार, तुला करणार, तुला करणार. ती 40 लोक वाट बघतच बसली कधी माझा नंबर लागतो. अहो सभागृहात निलेशला विचारा, मी म्हटलं यांनी सूट शिवलेत. जी आमदार आहेत ना, ती म्हणली राव आता सूट वंगा झाली, बायको म्हणायला लागली किती दिवस ठेवायची असं. 6 महिने झाली घडी नाही मोडली, मोडा कधीतरी घडी. पण काही घडी मोडना आणि ह्यांना कुणी पावना. हे नुसताच वेगवेगळ्या ठिकाणी अभिषेक करत बसलेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी देवाला प्रार्थना करत बसलेत की मला मंत्रिपद मिळालं तर मी नवस फेडायला येईल, नवस फेडायला येईल. आता किती नवस बोलले बाबा 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 बाबा. असला कारभार कधी महाराष्ट्रांनी बाबांना बघितला नव्हता. यांना भीती वाटते की मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर इतरांना जे सांगितलेलं ते म्हणतील आम्हाला करत नाही, आम्ही तुम्हाला सोडून जातो, याची भीती यांना. त्यामुळे राज्याचं नुकसान होत. त्यामुळे आपल्या राज्यातले मोठे मोठे प्रकल्प परराज्यात चालले. माझ्या जिल्ह्यात येणारा प्राजक्तला माहितीये 1.5-2 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प परराज्यात गुजरातला गेला. किती माणसं मुलं मुली कामाला लागणार होते? 2 लाख मुलं मुली कामाला लागणार होते. मी असं म्हणणार नाही तिसगावची किंवा पाथर्डीची किंवा माझ्या राहुरीची किंवा माझ्या नगरची सगळी लागली असती, परंतु कुठल्या ना कुठल्या भागातली मुलं लागली असती ना, जी मेरिटची आहेत ती. परंतु नाही झालं. नंतरही प्रकल्प गेले, आम्हाला सभागृहात सांगितलं नाही नाही आता आम्ही आणतो आणतो. दिल्ली वारी करून आले, नंतर म्हणले नाही आता हे गेले तरी दुसरे आणणार, कशाचे आणणार? त्याला धमकारी टाकायला लागते. अरे लात मारेल तिथं पाणी करण्याची धमक तुमच्यात नाही, तुम्ही काय प्रकल्प आणणार आहे? अशा पद्धतीचा कारभार या लोकांचा चाललेला. ही या गोष्टीचा नीट विचार करा. अहो आमच्या काळामध्ये निलेशनी प्राजक्तनी ह्या सगळ्या आमदारांनी मंजूर केली कामं स्थगिती दिली. हे जसं घटनाबाह्य सरकार आहे तसं स्थगिती सरकार आहे. नुसतं स्थगिती देत आहे. आम्ही ज्या वेळेस सरकारमधून बाहेर गेलो किंवा नवीन आलो, आम्ही पूर्वीच्या कामाला स्थगिती दिले नाही, कारण तेही कुणाचं कुणाचं काम आहे ना. आता निलेश मध्ये उपोषणाला बसले होते, काही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करताच ते रस्त्याचे प्रश्न मार्गी लागण्याकरताच बसले होते ना. किंवा प्राजक्त किंवा बाकीचे माझे सहकारी, त्यांनी सांगितलं सकाळी अजित पवार लवकर कामाला सुरुवात करतात. काय वाईट आहे? काही जण सकाळी टाकायला सुरुवात करतात, मी कामाला सुरुवात करते, वाईट आहे का?
उगी चंद्रावर जाऊन वाटोळ करण्यापेक्षा लोकांची कामं केलेली भलं नाही का? काही सूर्यमुखी असतात, काही कोण असतात, ठीक आहे, जसं त्याला लखला, परंतु आपल्या महाराष्ट्राची संस्कृती